पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार, माळशिरस, लातूर, धाराशिव इथे प्रचारसभा, देशाला लुटण्याची काँग्रेसची योजना असल्याचा केला आरोप. काँग्रेस आणि BRS पक्षांचे लोक एकाच भ्रष्टाचारी टोळीचे सदस्य असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तेलंगणामधल्या प्रचारसभेत टीका. विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांचाही देशभरात प्रचारसभांचा धडाका. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप. भाजपा नेते पियुष गोयल आणि बांसुरी स्वराज यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर, वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव यांचेही उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार म्हणून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज स्वीकारला पदभार. छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश. आणि T20 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्मा सांभाळणार कर्णधार पदाची धुरा. नमस्कार, सच्च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं